नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की यावर्षी निर्यातीत 20% वाढ होण्याची शक्यता आहे। कापूस शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी सांगितली आहे CAI म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचं म्हणणं आहे की यावेळी देशातून कापसाची निर्यात 20% वाढू शकते। CAI ने असेही म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची महागाई वाढेल, त्याचा भारतातील निर्यातीला फायदा होऊ शकतो। आता याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया की नेमकं CAI चं म्हणणं काय आहे। तुम्हाला माहीत असेल की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे मूल्य अमेरिकन डॉलरनुसार निश्चित केले जाते। तर 31 मार्च 2023 पर्यंत भारतातून 20 लाख गठ्ठे निर्यात करण्यात आले होते। यावर्षी 2024 देशात 265 लाख गठ्ठे वापरले जाऊ शकतात असं आंतरराष्ट्रीय बाजारात, त्यामुळे कापसाला मोठी मागणी आहे। या बाजारात चांगले भाव असल्याने या हंगामात 10 लाखांहून अधिक गठ्ठ्यांची निर्यात वाढ होऊ शकते। दरम्यान आता CAI ने दिलेल्या माहितीप्रमाणे सध्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात 5% कापसाच्या किमतीमध्ये तफावत आहे। मात्र भारताचा कापूस इतर देशांपेक्षा स्वस्त आहे, त्यामुळे इतर देशांकडून भारताची कापसाची मागणी आणखीन वाढू शकते। याचा फायदा आपल्या भारतातील शेतकऱ्यांना देखील होऊ शकतो। यावर्षी 20% कापसाची निर्यात वाढू शकते ही माहिती शेतकऱ्यांसाठी नक्कीच खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण ही माहितीसुद्धा इतर शेतकरी बंधूंना शेअर करावी जेणेकरून त्यांना फायदा होईल। तोपर्यंत चला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात। तोपर्यंत नमस्कार।